गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी हर्षा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते धनवी स्टॉक मार्केट अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. ज्यांना डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग सुरू करायची असेल, त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा, तुमचे डिटेल्स फिल करा. तुमचे ई KYC थ्रू आम्ही डीमॅट अकाउंटही हार्डली एका दिवसामध्ये ओपन करून देऊ. आता आपण जाणून घेणार आहोत बँक निफ्टी, निफ्टी आणि क्रूड ऑइलच्या फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्सच्या ब्रेकडाऊन लेवल. सो बँक निफ्टीसाठी 28,458 ही एक ब्रेकडाऊन लेवल आहे लॉंग टर्मसाठी. ही लेवल जर ब्रेक झाली तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक लॉंग पोझिशन दिसू शकते. तर 28,342 ही एक शॉर्ट पोझिशनसाठी ब्रेकडाऊन लेवल आहे. जर ही लेवल ब्रेक झाली तर तुम्हाला बँक निफ्टी फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये जो आहे तो शॉर्ट पोझिशन दिसू शकते. तो आज सो आज बँक निफ्टीसाठी जो रेझिस्टन्स आहे फ्युचर कॉन्ट्रॅक्टसाठी तो आहे 28,513. तर सपोर्ट आहे 28,196. त्यानंतर जाणून घेऊया निफ्टी फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्सच्या ब्रेकडाऊन लेवल्स. सो आज लॉंग पोझिशनसाठी 11,151 ही एक ब्रेकडाऊन लेवल आहे. ही लेवल जर ब्रेक झाली तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक लॉंग पोझिशन दिसू शकते. आणि जर 11,106 ही एक शॉर्ट पोझिशनसाठीची ब्रेकडाऊन लेवल आहे. जर ही लेवल ब्रेक झाली, त्याच्या खाली सस्टेन झाला आज निफ्टी फ्युचर कॉन्ट्रॅक्ट, तर तुम्हाला त्याच्यामध्ये शॉर्ट पोझिशन दिसू शकते. आणि निफ्टीसाठी आजचा रेझिस्टन्स आहे 11,176, तर सपोर्ट आहे 11,557. त्यानंतर क्रूड ऑइलसाठीच्या ब्रेकडाऊन लेवल्स आहे. क्रूड ऑइलला जर 3,910 वर सस्टेन झाला तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक लॉंग पोझिशन, बाय पोझिशन दिसू शकते. आणि जर 3,896 खाली सस्टेन झाला, ती लेवल जर ब्रेक झाली तर तुम्हाला क्रूड ऑइलमध्ये शॉर्ट पोझिशन दिसू शकते. क्रूड ऑइलसाठी आजचा रेझिस्टन्स आहे 3,975, तर सपोर्ट आहे 3,841. सो या होत्या आजच्या लेवल्स. यावर तुम्ही काम करू शकता, यावर झालेलं प्रॉफिट माझ्याशी शेअर करा. मी तुमच्यासाठी अजून नवीन नवीन स्ट्रॅटजीज आणि अपडेट्स घेऊन येईल स्टॉक मार्केट रिलेटेड. सो थँक्यू फॉर वॉचिंग अँड प्लीज माझ्या व्हिडिओचा जर तुम्हाला उपयोग होत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.